बुलेटिन मध्ये यावेला मोठी बातमी येताना पाहायला मिळते. आपण मोठी बातमी पाहतोय या क्षणाची. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार हा सुरूच आहे. मेंढार, बालाकोट आणि कृष्णा घाटी या परिसरात गोळीबार करण्यात आलेला आहे. भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर सुद्धा दिलं गेलंय. यावेळी सगळ्यात महत्त्वाची बातमी, वारंवार पाकिस्तानकडून आगळीक सुरू आहे. शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे आणि आता मेंढार, बालाकोट या परिसरात गोळीबार सुरूच असल्याचं दिसतंय. काल अभिनंदन यांची भारत वापसी झाल्यानंतर मात्र पुन्हा एकदा आज सकाळपासूनच या ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्ताननं करायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला पूंछ परिसरात शस्त्रसंधीचं उल्लंघनाची बातमी आली आणि त्यानंतर मेंढार, बालाकोट आणि आता कृष्णा घाटी या परिसरात सुद्धा पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे. वारंवार पाककडून नापाक कारवाया सुरू असल्याचं दिसतंय. भारताकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर या सगळ्या प्रकाराला दिलं जात आहे. पाकिस्तानकडून राजौरी आणि पूंछ भागात सुद्धा काल गोळीबार करण्यात आलाय. पूंछमध्ये झालेल्या हल्ल्यात मात्र 9 महिन्यांच्या एका चिमुकलीसह तिच्या 5 वर्षाच्या भावाचा आणि आईचा सुद्धा दुर्दैवी अंत झाला. शबनम ही 9 महिन्यांची मुलगी, तिचा भाऊ फयान आणि आई रबीना कौसर हे तिघे जण या हल्ल्यात ठार झालेत. तर महमूद युनुस या गोळीबारात जखमी झाल्याचं कळत आहे. या हल्ल्यात पाकिस्ताननं मोठ्या शस्त्रांचाही वापर केल्याची बातमी आहे. पाकच्या विमानांना हुसकावून लावताना चुकून अभिनंदन पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरले गेले. घटना 27 फेब्रुवारी सकाळी 9:28 आहे. 28 फेब्रुवारी दुपारी 4:35 अभिनंदन यांची सुटका करण्याची इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेमध्ये घोषणा केली. 1 मार्च दुपारी 4 अभिनंदन रावळपिंडीतून लाहोरला रवाना झाले. 1 मार्च दुपारी 4:27 अभिनंदन लाहोरहून वाघा बॉर्डरकडे परतण्याची प्रक्रिया सुरू झाली. 1 मार्च रात्री 9:15 दरम्यान अभिनंदन वाघा बॉर्डरवर दाखल झाले आणि 1 मार्च रात्री 9:21 अभिनंदन यांनी भारतीय हद्दीत पाऊल ठेवलं आणि टाळ्यांचा कडकडाट आणि भारत माता की जयच्या घोषणा सुरू झाल्या. मात्र सगळ्यांचंच मन सुन्न करणारी आहे नाशिकमधली ही बातमी आहे. शहीद निनाद मांडवगणेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. अवघ्या 2 वर्षांच्या चिमुकलीची निष्पाप नजर मात्र तमाम देशवासियांचं काहीच चिरणारी होती. हा निष्पाप आणि केविलवाणा हंबरडा एखाद्या दगडी काळजालाही पाझर फोडायला लावणार आहे. इनमीन वयाच्या 3ऱ्या वर्षी बापाचं छत्र हरपणं म्हणजे काय हे समजण्याची ताकदही या कोवळ्या जीवात नाही. मात्र नियतीचा निष्ठूर घाला पडला आणि जम्मू काश्मीरच्या बडगाममध्ये स्क्वाड्रन लीडर निनाद मांडवगणे यांना वीरमरण आलं आणि नाशकात त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर लुटला. आभासी जगात हुंदडताना आपल्या भावनांचे बुडबुडे उडवणाऱ्यांच्या मनात सीमेवरील तणावानंतर युद्धाची खुमखुमी निर्माण झाली. मात्र वीरपत्नी विजेता मांडवगणेंनी अशा नाठाळांना चांगली चपराक लगावली. आप हर जगह आवाज लगाते हैं, नारे लगाते हैं, ये मुर्दाबाद, वो जिंदाबाद, इसको मारो, उसको काटो. उसकी जगह पे अगर आप सच में कोई चेंज लाना चाहते हैं, आप छोटी छोटी चीजें ऐसी कीजिए कि हमारे देश के सैनिक भी प्राउड फील कर सके. वो व्हाट्सएप के मैसेजेस या फेसबुक के मैसेजेस नहीं बैठ पढ़ सकते सियाचिन या कहीं श्रीनगर बैठ करके, बट अगर आप ये करेंगे, अगर उनका घर परिवार हिंदुस्तान में रह करके सेफ रहेगा तो वो वहां बिना किसी टेंशन के वो लड़ाई लड़ सकते हैं जिसके लिए हम यहाँ फ्रीडम पाते हैं. मेरा निनाद सेफली लड़ सकता है, वो आज भी खुश रह सकता है अगर उसको ये पता हो कि मेरा परिवार सेफ है, मेरे घर के बच्चे सेफ हैं, उन्हें कोई नुकसान नहीं पहुंचाएगा. आप कुछ नहीं कर सकते तो इतना तो कर सकते हैं ना. एका कोवळ्या जीवानं आपल्या कल्पना शक्ती पलीकडच्या एका उजाड
आणि बापा विना पोरक्या जगात प्रवेश केलाय. आई वडिलांनी अवघा 33 वर्षांचा आपला उमदा मुलगा गमावला. मात्र थकलेल्या गात्रांमध्ये देशाभिमानाची आग कायम आहे. तर आयुष्यभराची साथ देण्याची स्वप्न पाहणाऱ्या नजरेआड अश्रूंचा महापूर दडलाय. मात्र दुःख पापण्या आड लोटत विजेता यांनी परिस्थितीशी दोन हात करण्याचा चंग बांधलाय. वीरपुत्र निनाद मांडवगणे यांना लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. मात्र युद्धखोर शेजाऱ्यांच्या युद्धाच्या गुर्मीतून असे किती वीरपुत्र देशासाठी धारातीर्थी पडणार आहेत याचं उत्तर कुणाकडेही नाही. सुरक्षित घरात बसून युद्धाच्या पोकळ गप्पा करणाऱ्या वाचाळांनी देशासाठी किमान आपली कर्तव्य पार पाडली तरी देशासाठी मोठा हातभार लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नाशिक.